नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज बाणेरमधल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं भूमिपूजन आज पार पडलं. स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रल्हादजी सायकर यांच्या पाठपुराव्यातून हे स्मारक उभारलं जाणार आहे. पुढील 3 महिन्यात या स्मारकाचं काम पूर्ण होणार असल्याचं सायकर यांनी सांगितलंय. बाणेरमधला हा पहिला पुतळा असणार आहे. मागील अनेक वर्षापासून बाणेरमध्ये प्रतीक्षित असलेलं आणि मागणी होत असलेलं शिवस्मारक आता काही दिवसात उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रयत्न करणारे प्रल्हादजी सायकर आपल्यासोबत आहेत, ज्यांच्या प्रयत्नातून हे उभं राहणार आहे. ते आपल्याला याविषयी माहिती देतील. काय सांगाल, कशी संकल्पना सुचली शिवस्मारकाची? अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजच्या शिवजयंतीनिमित्त मी सांगू इच्छितो, गेले 13 वर्षापूर्वी बाणेरची यात्रा उरूस जे भरायचे त्यावेळेस प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात एका विशिष्ट स्थळावरून व्हायची आणि पंचकृषीत अत्यंत प्रत्येक भागात शिवाजी महाराजांचं स्मारक असायचं. मला त्या 13 वर्षापूर्वीची संकल्पना अजूनही लक्षात आहे. मी प्रत्येकाला म्हटलं आपण कुठेतरी बाणेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करूया, पण आज योग आला. 13 वर्षानंतर या स्मारकासाठी मी जागा शोधत असताना बाणेरमध्येच पूर्वी ग्रामपंचायतीने जी जागा राखीव केली होती, सदर जागेचा मग मी पाठपुरावा केला, ती जागा पालिकेच्या नावं करून घेतली आणि आज त्याला एक मूर्त स्वरूप येत आहे. यामध्ये सर्व नागरिकांनी, स्थानिक परिसरातील नगरसेवकांनी, नागरिकांनी अत्यंत चांगल्या प्रमाणे सहकार्य केलं आणि ही आता स्मारक होत असताना या स्मारकात अत्यंत अत्याधुनिक प्रकारच्या स्मारक करत असताना स्मारकाची उंची किती असावी, दिसायला कसं असावं, सुरक्षा कशी असावी, त्यानंतर स्मारकातील जी जागा आहे त्या जागेमध्ये स्मारकात खाली MPSC ची मुलं अभ्यास करतील, UPSC ची मुलं अभ्यास करतील अशी व्यवस्था या स्मारकात केलेली आहे. म्हणजे स्मारक म्हणून प्रेरणा तर आपल्याला मिळणारच आहे, त्याबरोबर नवीन नवीन आपल्याला जे मुलं या भविष्यातली मुलं जी घडणार आहेत त्या मुलांनाही त्याच्यातून आपल्याला प्रेरणा देता येणार आहे असं हे स्मारक या ठिकाणी तयार होते. आणि आज त्याचा भूमिपूजन समारंभ आदरणीय पुण्याचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, खासदार आदरणीय गिरीशभाऊ बापट यांच्या शुभ हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेशजी करपे यांच्या शुभ हस्ते होत आहे. याचा आनंद आहे. याच्यात ज्या ज्या मान्यवरांनी मला याच्यात सहकार्य केलं त्या सर्वांचाही मी आभार या ठिकाणी या माध्यमातून मानतो. आणि लवकरच साधारणपणे येणाऱ्या 3 महिन्यात एक स्मारक पूर्ण होणार आहे. या स्मारकासाठी पुणे महानगरपालिकेने मंजुरी दिलेली आहे. आर्थिक निधी हा पालिकेचा कुठेही नाही आहे, पण हा आमच्या स्थानिक नागरिकांनी त्या निधीसाठी जवळजवळ 55 लाख रुपयाचं बजेट असताना नागरिकांनी स्वहस्ते मदत करणारी अशी घोषणा केलेली आहे आणि त्याचा मला आनंद आहे. आणि स्मारक लवकरच 3 महिन्यात पूर्ण होईल असं मला वाटतं. पाठपुरावा करण्यासाठी काय काय अडचणी आल्या तुम्हाला? पाठपुरावा करण्यासाठी जागेच्या अडचणींपासून, जागेचे नोंदणी करण्यापासून, एक तर महापुरुषांचे स्मारक बनवताना अनेक घटनेमध्ये आपण तरतुदी आहे, त्याचे नियम आहेत, त्या नियमात सगळं बसवावं लागतं, त्या नियमात असावं लागतं. तो जो नियम सगळे प्रत्येक करत असताना कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा वेळेची असेल, मध्ये 1 वर्ष कोरोनाने गेलं, त्यामधल्या काळामध्ये ह्या सगळ्या घटना वेळ गेला आणि आता त्याला आनंदाचं एक हे की त्याला मंजुरी मिळाली. आता किती दिवसात पूर्णत्वाला येईल हा पुतळा? आम्ही आता याची सगळी दगडी कामाची तयारी आहे. मूर्तिकार विवेक खटावकरांची मूर्तीचं कामही चालू आहे. आम्ही सगळे योजना लावले. साधारणपणे 3 महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे असं आमच्या बाणेरगावची यात्रा असते अक्षय तृतीया, त्याच्या आसपास आधी 5-10 दिवस आधी किंवा नंतर आसपास हा याचा अनावरणाचा कार्यक्रम होईल असं मला वाटतं. बाणेरगावच्या यात्रेच्या दरम्यानच पुतळ्याचं अनावरण होईल असंही प्रल्हादजी सायकर म्हणाले. आपल्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत स्वप्नालीताई सायकर. काय सांगाल या पुतळ्याच्या? नक्कीच आनंद होतोय, कारण माझ्या कार्यकाळामध्ये हा एक मोठा आनंदाचा क्षण माझ्या वाट्याला आला आहे असं म्हणेल मी. कारण ग्रामपंचायतीमध्ये या स्मारकासाठी तरतूद होती, पण त्यावेळी काही झालं माहिती नाही, पण त्यानंतर ते प्रलंबित राहिलं आणि मी निवडून आल्यानंतर आम्हाला जेव्हा कळलं की राखीव जागा आहे भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, त्यानंतर मग ती जागा ताब्यात घेण्यापासून ते आत्तापर्यंत स्मारक उभे राहतोपर्यंत प्रयत्न केले आणि आज यश आलं आहे. त्यामुळे खूप आनंद वाटतो आहे की माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी आपल्या आराध्य दैवतांचे स्मारक उभे राहत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आता तयार आहे, बाकी चौथरा वगैरेचं भूमिपूजन झालं आणि पुढच्या काही दिवसामध्ये प्रल्हादजी सायकर ज्योती आणि त्यांचं स्वराज्य प्रतिष्ठान ह्यांच्या अथक प्रयत्नाने हे काम यशस्वी होते त्याचा मला आनंद आहे. आज विशेष म्हणजे शिवजयंती आहे आणि शिवजयंती ही सर्व दूर फार मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. त्याचं कारणच असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श
हा आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे, त्यांचं कार्य त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्याला प्रेरणा देणार आहे आणि बाणेरसारख्या आता नव्याने विकसित होणाऱ्या ह्या भागामध्ये हे स्मारक होत आहे निश्चित हे सगळ्यांना प्रेरणा देईल आणि उत्साह देईल आणि त्याचीच गरज भविष्य काळामध्ये आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शाला पुढे करून आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काही ना काहीतरी समाजाची सेवा देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करू। आज मनापासून ह्या गोष्टीचा आनंद होत आहे। गेल्या अनेक वर्षाची बाणेरकरांची जी मागणी होती किंवा स्वप्न होतं ते मला असं वाटतं आज प्रत्यक्षामध्ये त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे। आमच्या प्रल्हाद सायकर आणि नगरसेविका स्वप्नाली ताई सारख्या गेल्या अनेक वर्षाच्या पाठपुरानंतर विशेष प्रयत्न करून सातत्यानं याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर आज बाणेर ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं शिवाजी महाराजांचं स्मारक होतं आणि त्याचा योगायोग पण चांगला आहे की आज शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीच्या दिवशी हा अत्यंत चांगला योग आहे। मला असं वाटतं की अशी स्मारकं अशी महापुरुषांची तयार होणं ही सुद्धा मला असं वाटतं की समाजाला दिशा देण्याची असतात, समाजाला विचार देण्याची असतात, पुढच्या पिढीला या महापुरुषांचे विचार पोचवण्यासाठी निश्चितपणे त्यांना स्मृती देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितपणे आयुष्यात एखाद्या विषयाची दिशा देण्याचं काम अशा स्मारकाच्या माध्यमातून होतं। या ठिकाणी नुसतंच पुतळा नाही बसत आहे तर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं ग्रंथालय या ठिकाणी प्रल्हादजींच्या संकल्पनेतून होतं आहे। त्या ठिकाणी महाराजांचा जीवनपट असेल, त्यांचे विचार असेल, त्यांचे आचार असेल या संदर्भात नवीन पिढीला निश्चितपणे एक चांगली माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं बाणेरकरांसाठीचं गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं। मला आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत असताना एक आनंद होतो की या बाणेर परिसरामध्ये जी वास्तू व्हायला पाहिजे होती ती आत्तापर्यंत होऊ शकली नाही, परंतु नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि त्यांचे पती माझे सहकारी मित्र प्रल्हाद सायकर यांनी स्वराज्य प्रतिष्ठान या माध्यमातून हा पुतळा उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती काम त्यांनी अत्यंत स्वागतार्थ केलेलं आहे। त्या कामी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका नगरसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। त्यासाठी त्यांना कुठलाही निधी कमी पडून देणार नाही हा शब्द मी आपल्या या मुलाखतीच्या निमित्ताने देतो आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून हा पुतळा उभा करण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत। बाणेरमध्ये बाणेर सगळ्याच बाबतीत अतिशय सुंदर झालं आणि महाराष्ट्राच्या नकाशावरती बाणेर जसं झळकलं तसं देशपातळीवर पण झळकलं। त्याचं कारण असं आहे, देशात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्मार्ट सिटीची ज्यावेळी संकल्पना मांडली त्यावेळी बाणेर बालेवाडीचा प्रामुख्याने त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि बाणेरमध्ये बाणेरच्या सुरुवातीला प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा असला पाहिजे याची खंत संबंध बाणेरकरांना गेले अनेक वर्ष होती, पण हा कसा असावा कुठे असावा ह्याचं गमक नेमकं भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे कार्यकारिणी सदस्य माझे सहकारी मित्र प्रल्हादजी सायकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी नगरसेविका स्वप्नालताई सायकर यांनी खऱ्या अर्थानं ही जागा शोधून काढली, याच्यासाठी प्रयत्न केले, चिकाटी दाखवली आणि त्यांच्या प्रयत्नानं आणि बाणेरकरांच्या सहकार्यानं हे अतिशय भव्य स्वरूपाचं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे। याचा मला भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मनापासून अभिमान आहे आणि बाणेरच्या खऱ्या अर्थानं इतिहासामध्ये याची सुवर्ण अक्षरामध्ये नोंद घ्यावी असं हे स्मारक माननीय प्रल्हादजी सायकर आणि स्वप्नालीताई सायकर यांच्या प्रयत्नातून होत आहे। मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तसेच स्वप्नालीताई सायकर यांच्या विशेष प्रयत्नातनं आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातनं आज शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे इथे भूमिपूजन होत आहे, तर ही समस्त बाणेरकरांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे। स्मारकाचे काम हे लवकरात लवकर पूर्ण होईल आणि यासाठी जो काही निधी वगैरे लागेल कमी पडला तर आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत, नगरसेवक असतो, तिथे कुठेही कमी पडून देणार नाही, त्याच्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू आणि सायकरताईंना मी विशेष करून आभार मानते। सर्वात प्रथम आज आपल्या सर्व भारत देशाचे एक दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या अशा या महापुरुषास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि आज या बाणेर बालेवाडीच्या या ठिकाणी प्रल्हादजी सायकर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जे कायम सदैव प्रेरणा देणारं असं जे आपलं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वरूढ पुतळा या ठिकाणी तयार होतो आहे आणि या चांगल्या सामाजिक कार्याबद्दल
मी प्रल्हादचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. शिवाजी महाराजांच्या 391 जयंतीनिमित्त बाणेर गावात शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं भूमिपूजन होतं आहे. तर आमच्या सर्व गावकऱ्यांना त्याचा आनंद आहे आणि ही जागा सिटी सर्वे नंबर 99/1977 साली शिवाजी महाराजांची राखीव जागा दिली ठेवली होती आणि ते कमीत कमी आज 45 वर्षांनी आज शिवाजी महाराजांची ह्या जागेत पुतळा होतो आहे, भूमिपूजन होतं आहे. त्यामुळं सगळे गावकरी, सगळे शिवभक्तप्रेमी, सगळे खुश नागरिक आहे आज.